माझे पुराण भाग चौदा लेखिका सौ आनंदीबाई कर्वेत पान एकशे एक प्रकरणाचे नाव आहे माझ्यावरील वेडेवाकडे प्रसंग त्या काळात बालविधवांची स्थिती फारच कठीण असे सर्वच बाजूनी त्यांची कुचंबणा होईल त्यांना घरात फार कष्ट करावे लागत आणि बाहेर अशुभ समजण्यात येईल आणि समाजातील अनेक व्यक्तींकडून वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचा त्रास होईल असे प्रसंग पुष्कळांवर येत असतील येथे माझा स्वतःचा अनुभव म्हणून माझ्यावरचे काही वेडेवाकडे प्रसंग सांगण्याचा माझा विचार आहे मी सासरी गेले तेव्हाच्या काही गोष्टी मी चौदा वर्षांचे होते माझ्या सासरी गायीचे दूध लागे पण घरी गाय नव्हती म्हणून आमच्या भुवांकडे म्हशीचे दूध पोहोचवून मी गायीचे दूध आणत असे एके दिवशी मी त्यांच्याकडे दूध आणायला गेले तो बायका मंडळी वैकुंठ चतुर्दशी म्हणून की काय कोठे स्नानाला गेले होते शास्त्रीभुवांचा मुलगा बाळशास्त्री आठ वाजेपर्यंत निजणारा होता घरात दुसरं कोणीही नव्हतं म्हणून मी त्यालाच हाक मारली अहो उठा आता मला दूध हवे आहे तो निजला होता तिथे अंतरुणा शेजारी मी गेले तो आळेपिळे देत म्हणाला आधी मी तुला दूध देत नाही तू मला अगोदर मुका दे मग मी मोठ्यांदा म्हणाले तू मला दूध देतोस की नाही नाहीतर मग मी सासूबाईंना जाऊन सांगेन की ह्याने दूधच द्यायला उशीर लावलाय म्हणून मी रागावलेली दिसले तेव्हा त्याने झट दिशी दूध माझ्या भांड्यात घातले मी घरी गेले तो सासूने विचारले काय ग उशीर का मन मी म्हणाले बाळशास्त्र्यांनी लवकर दिले नाही दूध आणणे हे माझे रोजचे कामच होऊन बसले होते जाण्या येण्याच्या वाटेला थोडीशी झाडी होती आणि पाणी जायला गटारासारखे होते तेव्हा काही आत्तासारखे पायखाने वगैरे नव्हते एखाद्या झाडाखाली आडोशाला रात्री बेरात्री शौचाला जाण्यासाठी ती जागा होती जात असताना एकदा तो धोतर वर केलेला असा झट माझ्या नजरेला पडला तो तसाच उभा राहिला मीच आपले तोंड फिरवले दुसरीकडे आणि लांबच्या वाटेने निघून गेले घरी गेल्यावर मी सासूला म्हणले आताशी हा बाळशास्त्री असे का हो करतो वेडीवाकडे तोंडेच करतो डोळे काय मिचकावते मिचकावतो मला नका दूध आणायला पाठवत जो अंबुताईला सांगत जा मला नाही त्याच्याकडं जायला आवडत त्या म्हणाल्या मग बरं नको जाऊस दुसरी एक वेळ आली माझी सासू प्राजक्ताच्या फुलांची लाखोली वाहत असे कोंबडा आरवल्यानंतर थोड्या वेळानं फुलं आणायला जायचं एकदा त्यांनी कोंबडा आरवला असे वाटून मला लवकर उठवली म्हणाल्या मुली उठ बाबा जा आता माझ्या डोळ्यांवरची झोप अजून उडाली नव्हती तरी सासूने सांगितले म्हणून तशीच उठली घरातले केरवारा वगैरे थोडे काम केले आणि फुले आणायला गेले प्राजक्ताची झाडे काणे हरिदासांच्या हद्दीत होती काणे बुवा वारलेच होते त्यांची बायको माझ्या सासूच्या बरोबरीची होती ती पहाटे उठून देवाशी दिवा लावून जप करत असे ती निजत असे ओटीवरच ओटी मोठी होती मी गेले ती तिला ती दिसले ती म्हणाली इतक्या अंधारात का आलीस अजून फुलं फुलली नाहीत खाली पडली नाही आहेत हे माझ्या अंतरुणावर पोळी आणि थोडा वेळ अम्मळ झोप तिचं अंथरुण म्हणजे काय एक घोन गुण, घोंगडी आणि एक हात्री त्यावेळी विधवा बायका गादीवर निजत नसत मी चौघडी पांघरून घेऊन जशी गेले होते तशीच तिथे निजले त्या काळी अंगात पोलके वगैरे घालण्याची काही चाल नव्हती तिथं मुरकुटी मारल्यानंतर मला कुठेतरी माणसाचा सुस्कारा टाकल्याचा भास झाला तेव्हा भा मी विचारले वालू ते इथं दुसरं कोण निजलं आहे जवळपास तेव्हा ती म्हणाली शास्त्री बुवांचा दुसरा मुलगा नारायण मला सोबत करायला इथं निजत असतो दूर जरा निज आपली तुला काय करायचं आहे फुलं पडायला लागली की मी उठवीन तुला मी आपली निजले मला जरा डोळा लागत होता इतक्यात कोणीतरी जवळ आल्यासारखे वाटले तो नारायण नसून बाळशास्त्रीच होता असे मला समजून आले वालुताई आपली रोजच्याप्रमाणे नारायण निजलंय असंच समजून होती ती ध्यानस्थ बसत असे हे मला ठाऊक होते दुसरे कोणी घरात नाही ओटीवर दिवा नव्हताच बाहेर थोडा संधीप्रकाश दिसू लागला होता तो आपला जवळ आला त्यानं माझं तोंड हाताने दाबले आणि मला जवळ ओढायचा प्रयत्न केला मला अगदी गोंधळल्यासारखेच झाले वाचच बसली माझी मी दोन्ही हातांनी त्याला ढकलला पायांनी लाथा दिल्या पण त्याने हु की चू केले नाही लागलीच तो एकीकडे गेला मी चौघडी सकट गुंडाळूनच निजले होते म्हणून माझ्या अंगाला त्याला हात लावता आला नाही मी उठले आणि झाडाखाली गेले फुले पडायला लागली होती ती वेचायला सुरुवात केली तो तितक्यात तैचा ध्यानस्थपणा पुरा झाला आणि मला हाक मारून त्या म्हणाल्या उठ ग आता फुलं पडायला लागली असतील तो शहाजोग तिला सांगू लागला अगं ती मघाशीच उठून गेली फुलं वेचायला निघालीच ती त्याचे शब्द मी जेव्हा ऐकले तेव्हा लागलीच मी पुढे होऊन म्हणले मला झोपच आली नाही हा नारायण नव्हे दुसऱ्याच कोणाची तरी चळवळ असेल असं म्हणून मी आपली बाहेरच येऊन बसले फुलं पडतात ती बघत त्यावेळी सासूबाईंचा उपदेश उपयोगी पडला नाहीतर मी तेव्हा काही आवाज केला असता तर तिला समजले असते आणि हाच उलटून पडला असता की हीच मला जागा करून माझेकडे आली असे म्हणाला असता म्हणजे माझीच जगात नाचक्की आणि हा आपला उजळ तोंडानेच असे प्रसंग घडतात असो आणखी आता एक माहेरचा प्रसंग बाबांकडे मी माघारपणाला आले होते इतक्यात माधवराव आठवल्यांचे वेऱ्याहून पत्र आले पार्वतीबाई कमी दिवसांची बाळंत होताना अडली होती तो नानाच्या अगोदरचा पहिला मुलगा लागलीच वारला तुम्ही कोणीतरी ती बरी होई तो इकडे या असे त्यांनी लिहिले होते इतक्यात आमच्या ओळखीचे एक हरिदास तिकडच्या बाजूलाच जायचे होते ते बाबांना समजले त्यावेळी मी अठरा एकोणीस वर्षांची होते सोबत असली तर मला पाठवण्यासारखे होते म्हणून बाबा लवकर जाऊन त्याला भेटले तो आपल्या सासूरवाडीसच उतरला होता आणि दुसऱ्याच दिवशी निघायचा होता धाडीत असला तर तिला आत्ताच निघालं पाहिजे असं सांगत तो घरी आला म्हणून आईने माझी जाण्याची तयारी केली उन्हाचे व पावसाचे निवारण व्हावे म्हणून डोक्यावर घ्यायला बाबांनी एक घोंगडीची खोळ बांधली बायकांनी पायात काही घालण्याची चालच नव्हती ते जरा पावसाचेच दिवस होते म्हणून पायांनीच रत्नागिरीपर्यंत जायचे होते त्यांच्याबरोबर ओझ्याकरता एक गडी होता मी त्यांच्याबरोबर गेले मध्येच वाटेत एके ठिकाणी वस्ती केली दुसऱ्या दिवशी रत्नागिरी गाठली तेव्हा तिथे माझा मामेभाऊ नोकर होता तो व हे हरिदास ओळखीचे होते माझा मामेभाऊ आणि माझा दीर असे रत्नागिरीच्या कोर्टात एके ठिकाणी कारकून होते तेव्हा त्याने दिराला सांगितले तुझी भाऊजय बहिणीकडे वेऱ्याला जाण्याकरता बंदरावरच्या धर्मशाळेत बोट येई तो विश्रांती घेणार आहे तू गेलास तर तुला तिथे भेटेल संध्याकाळी मी भावाकडे जेवले आणि धर्मशाळेत गेले धर्मशाळेच्या भिंतीबरोबर हरिदास भुवा निजले होते ओझ्याचा गडी ओझे ठेवून परत गेला उतारू दुसरे कोणीच नव्हते मी तिथे घोंगडी टाकून पडले माझा दीर कंदील घेऊन माझ्याकडे भेटायला म्हणून आला माझे तोंड रस्त्याकडे होते तेव्हा उजेड दिसल्याबरोबर मी बसली राहिले तो आपली या हरदास भुवांची स्वारी लोळत लोळत माझ्या घोंगडीच्या शेजारी मी आपली उठून चटकन पडवीत गेले काहीतरी बोलायचे म्हणून मी भाऊजींना म्हणले मी तुमच्याकडेच आले असते राहायला पण अगोदरच कळवायला वेळ नव्हता आणि हे हरिदास बरोबर होते म्हणून त्यांच्याबरोबरच गेले असे म्हणत आहे तो बोटीचा बावटा दिसू लागला तेव्हा पडावातून बोटीपर्यंत जावे लागत असे बोट सुरू झाली मला बोट लागणार असे वाटू लागले तिथे कोणी ओळखीच्या बायका विशेष नव्हत्या दुसऱ्या दिवशी दुपारी पणजीला बोट लागायची होती मला बसवून दिली आहे उतरायला या म्हणून बाबांनी मेवण्यांना पत्र लिहिले होते एक रात्र बोटीत काढावी लागली त्या हरदास बुवांचा मला संशयच उत्पन्न झाला होता आणि तसे त्यांचे वागणे मला हळूहळू दिसूनही येऊ लागले बोट बंदराला लागायला उशीरच लागत होता चार वाजता कशी तरी पणजीला बोट लागली हरदास बुवांनी तिथलाच एक हेलकरी घेतला आम्ही रस्त्यानेच चाललो मी त्यांच्या मागोमाग चालले होते मेवण्यांचा शिपाई किंवा कोणी येते का म्हणून आपली सारखी बघत होते कोणी पुरुष माणूस भेटले तर मी त्याला हटकी तुम्हाला ते कस्टमातले माधवराव ठाऊक आहेत का तुम्ही कुणी मला उतरून घ्यायला आला आहात का वगैरे हरदास म्हणे अहो एवढी तुम्हाला कशाची धास्ती वाटते मी तुमच्या मेवण्यांकडे येऊन चार दिवस राहीन देखील मी म्हटलं राहा पाहिजे तर पण माझ्या ओळखीनं नको माझी बहीण बाळंत त्यातच आजारी आहे तुमचीही मला काही माहिती नाही बाबांनी तुमच्याबरोबर सोबत म्हणून धाडले त्यापुरतं तुमचा उपयोग झाला आणि तेवढ्यापुरते मी तुमचे उपकार मानते पण तुम्ही अरिष्टच ओढवून आणले होते तुम्ही लोळत येऊन तशीच जर मला झोप लागली असती आणि त्याच वेळी भेटण्याकरता आलेला दीर आला असता तर त्याच्या मनात माझ्याबद्दल काय कल्पना आली असती आता मला हे ठाऊक नाही की तुम्ही हे जाणून बुजून केलेत किंवा नकळत झोपेच्या भरात केलेत ते जाणणे जाणणेइत की मी काही मनकवडी नाही हे तुमचे पुरुषांचे प्रकार मला समजावे म्हणून माझ्या सासूने शहाणी करून ठेवले मला म्हणून मी तिचेच उपकार मानते हे असे बोलत बोलत चाललो आहो तो माधवरावांचा शिपाई आणि नारायणराव म्हणून त्याचा एक परभू मित्र होता त्यांची माझी गाठ पडून ते मला घेऊन गेले आणि बुवांची स्वारी कोठे जावयाचे होते तिकडे गेली असाच अनुभव एकदा मोठेपणी माझे दुसरे लग्न होऊन दोन मुले झाल्यावर आला त्यावेळी मी काही कामाकरता मुंबईस आले होते शंकराच्या बाळणपणाच्या वेळी आमच्या घरी राहिलेली छत्रेबाई गोरेगावकरांच्या चाळीत राहते असे कळले म्हणून तिला सहजी भेटावे असे मनात आणून तिच्याकडे एक रात्र राहण्याचे ठरवले ती व तिची मानलेली मुलगी तिथे राहत होत्या त्या दिवशी गुरुवार होता म्हणून बरीच मंडळी त्यांच्या बिराडी भजनाला आली होती मी साऱ्या दिवसाच्या त्रासाने दमून गेले होते दहा वाजले तेव्हा झोप आली म्हणून त्यांच्या तीन खोल्यांपैकी मागच्या खोलीत नळ असून तिथेच सामान ठेवलेले अशी होती तीत मी पडले मी आत जाऊन निजले आणि मला झोप लागली भजन आटोपून कोठे कोण गेली ते काही मला समजलेच नाही मी तशीच निजलेली होते श्रमाने दमून गेल्यामुळे मला कशाचेच भान नव्हते कशानेशी मी थोडीशी जागी झाले डोळे मिटलेलेच होते तशीच मी जरा अंथरुणावर बसली राहिले तोच माझ्या अंगाला असा लागलेला मनुष्याचा भास झाला हे बायकांचे हात नाही असे मला वाटले पुरुषाचेच असावेत असे भासले मला अगदी सगळे आठवले मी परक्या ठिकाणी आहे ते दोनही हात मी माझ्या हाताने अगदी घट्ट आवळून धरले शेजारच्या खोलीत त्या मायले की निजल्या होत्या आणि त्या ऐकतील म्हणून मी मोठ्यांदा न ओरडता कशी तरी हिसकी करून माझी सुटका करून घेतली मी निजले होते तिथे जवळच दरवाजा होता हे मला माहीत होते तो उठून गेला तेव्हा माझी चांगलीच खात्री झाली मग मी मुलीला हाक मारली मंगू उठ दिवा लाव जरा माझ्या पायाला काहीतरी ना गारगार -गार लागले ती उठली दिवा लावला माझ्या अंगाला तिनं हात लावून पाहिला तर माझ्या अंगात धडकी भरलेली होती तू निजायच्या वेळी मला का नाही जवळ निजायला बोलावलंस मला भय वाटलं खरं पण आता खोलीत कोणी नाही आहे ना बघ बरं मी म्हणलं कोणीतरी माझ्या अंगावरचं गळ्यातलं काही ओढून न्यायला आलं असेल आणि ते खरे होते मी म्हणले आणखी कोण गं इथं पुरुषांपैकी असतात तर ती म्हणाली अगं भजन करणारे आहेत ते माझे मानलेले भाऊ आहेत आणि त्यांच्याकडे एक वात्रट पोर असतो पण न माझी चूक झाली मी दार लावल्या वाचून झोपले आणि तू दमलेली होतीस म्हणून तुला उठवली नाही मी त्याला कधीच आमच्याकडे येऊ देत नाही पण आमची आई आहे ना तिला कस्तुरीची तपकी रोढायची आहे सवय आणि तो तिच्या पुढे पुढे करतो तिला आणून देतो म्हणून त्याने जरी काही केले आणखी मी आईसाहेबांना सांगितले तरी त्या खरंच मानत नाही हे झालं तू काही एक मनात नको हो आणूस जाऊ दे मेला मला मात्र ती रुखरुखच लागली होती तो सकाळी आला म्हातारीजवळ बोलायला लागला तशी मी म्हातारीला म्हणलं अहो हा तुमचा मुलगा माझ्या गळ्यातलं बघायला आला होता त्याचे हात मला लागले ते वातरटच कारटे होते ते म्हणाले अहो मला कुणी सांगितलं होतं तुमचं कर्व्यांबरोबर लग्न झालं पण तुम्ही वाईटच आहात ते खरं का खोटं ते मला पाहायचं होतं ना मी नळाशी आपलं पाणी प्यायला आलो होतो तो म्हणलं सहज तुमची परीक्षा पाहावी तुम्ही मंगूतेची पहिल्यापासून बहीण म्हणवता तशीच आई तुमची शिफारस करतात तर चक्षुरवयी सत्यम या म्हणीप्रमाणे मी करून पाहिलं कारण कानात आणि डोळ्यात चार बोटांचं अंतर आहे असं म्हणतात हे सगळं झालं खरं पण मी त्याला त्यावेळी उजेडात आणला असता मी एवढी जरी ओरडले असते तरी तो माझ्यावरच उलटून पडला असता म्हणून माझ्या सासूचा उपदेश आत्तापर्यंत मी मनात ठेवलाय आणि माझ्या जातीने ते मनात ठेवावे म्हणून ह्या जागी लिहून ठेवले मनुष्य मात्राची प्रवृत्ती अशी वेळोवेळी दिसून येते माझ्यावर आलेला पुढचा प्रसंग वेडावाकडा खरा पण वर दिलेल्या प्रकारचा नव्हे जरासा चमत्कारी बायकांवर असे प्रसंग येत नाही सहसा आमच्या इकडे आमच्या ओळखीची एक बाई होती तिच्या नवऱ्याची वागणूक फारच चमत्कारी त्यामुळे बाईनं नवऱ्याचा तिटकारा घेतला नवऱ्याचाच काय पण एकंदर पुरुष जातीचाच तिला विलक्षण तिरस्कार वाटू लागला ही बाई प्रथम हिंगण्यास होती नंतर माझ्याकडे आली ती मरणाच्या आदल्या दिवशी मला म्हणाली बाया मी उद्या पहाटे मरणार मला वचन दे कोणनासुद्धा पुरुषाचा हात माझ्या देहाला लागता नये तू मला जाळ तिरडीवरून न्यायचं नाही मी तिला तसं वचन दिलं पहाटे ती मेली तेव्हा शेजारच्या काशीनाथ तेल्याचा छकडा मागवला त्यातून तिला नेले ओंकारेश्वरावर तिला जाळले तिची मुलगी बरोबर आली होती तसेच करव्यांची पहिली मेहुणी अक्की ही हिंगण्यासच मेली तेव्हा कर्वे तिथे नव्हते तेथील लोकांनी तिचे प्रेत नदीकाठी नेले पण पेटवणार नाही असे अगोदरच सांगितले होते तेव्हा बरोबर जाऊन प्रेताला अग्नी देण्याचे कामही मलाच करावे लागले बाळणपणाला जाई तेव्हा एखादा वेळेला मूल मेलेले निपजले किंवा मेले आणि घरात कोणी नसले तर मी गड्याबरोबर स्मशानात जात असे अशा तऱ्हेने नाना तऱ्हेच्या कठीण प्रसंगामधून मी बाहेर पडले आहे क्रमशः पान एकशे सात माझे हे अभिवाचन आपणास आवडले असल्यास कृपया माझे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेलचा आयकॉन दाबावा ही विनंती